ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोरोचित अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. कोरोची येथील लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कोरोचीतील लोकशाहीर साहित्य सम्राट पाटील समाज मंदिर येथे इचलकरंजी आवळे मैदान येथून ज्योत आणण्यात आली. मातंग समाज अध्यक्ष देवदास आवळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. सिद्धार्थनगर पाण्याच्या टाकीजवळ उपसरपंच लखन कांबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सौ रेखा पाटील व ग्रामविकास अधिकारी राजू जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलं. तर गाव कामगार तलाठी कार्यालय येथे तलाठी आनंद दांडेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. याशिवाय बौद्ध समाज मंदिर येथे अनिकेत कांबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. माणुसकी फाउंडेशन यांच्या वतीनं जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे आणि सामाजिक कार्यकर्ते धनाजी शेवाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. अशा विविध ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी सरपंच मनोहर खारकांडे, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील, सुनील आवळे, विष्णू आवळे, बंडा पाटील, सनी आवळे, बबन आवळे, प्रेम आवळे, अविनाश शिंदे, रोहन कांबळे, अक्षय पांढरे, किरण कांबळे, रोहन आवळे, यशवंत पेंटर, किरण आवळे यांच्यासह मातंग समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे.